सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कर्जत कसाराम रेल्वे मार्गावरील स्थानके बंदिस्त करा याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. रेल्वे प्रवाशांचा व रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा तसेच रेल्वेच्या महसूल नुकसानीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत व कसारा मार्गावरील सर्व उपनगरी रेल्वे स्थानके बंदिस्त करावीत अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व ठाणे रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केले आहे. कल्याण पुढे शहाड ते कसारा अशी 11 स्थानके आहेत. तसेच विठ्ठलवाडी ते खोपोली अशी तब्बल 14 स्थानके आहेत. यापैकी बहुतेक स्थानके सर्वच बाजूंनी खुली व अनेक चोर हटा असणारी आहेत. या दोन्ही मार्गावरील अनेक स्थानकातून आजवर रेल्वेच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे. विना तिकीट प्रवास करून चोरवाटेने शेकडो प्रवासी पसार करण्याचे प्रमाण कर्जत व कसारा मार्गावर खूप मोठे आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रचंड महसूली नुकसान वर्षानुवर्ष होत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील उपनगरी रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे स्थानकांमध्ये सुधारणा कराव्यात अशी आपली मागणी असून यासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व उपविभागीय व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्थानके खुली असल्यामुळेच या दोन्ही मार्गावरील तब्बल 12 स्थानकांवर प्रारंभीचे 2 महिने अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांच्याकरिता लोकलही थांबविल्या जात नव्हत्या, त्यामुळे हजारो सरकारी नोकरदारांना प्रचंड त्रास भोगावा लागत होता. याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.